वारी। लाखो अनोळखी चेहरे मात्र परका कोणी नाही, हाच इतिहास आणि हजारो वर्षांची ही परंपरा। यंदा 338वा हा पालखी सोहळा। लहानपणापासूनच पुणे येथे राहिला, त्यामुळे दरवर्षी फक्त मॅगझिन चौकात पालखीचे दर्शन घ्यायला जायचे। पण यावर्षी हा सोहळा या वारकऱ्यांसोबत स्वतः काही अंतर पायी चालून अनुभवायचं ठरवलं आणि बस मित्रांसोबत निघालो वारीला। तुम्ही सुद्धा चला माझ्यासोबत, घेऊयात दर्शन ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबारायांचं आणि भेटूयात या वारकरी रूपी विठ्ठलाला। जय हरी माऊली, गुड मॉर्निंग। तर आजचा दुसरा दिवस आहे पालखीचा आणि आज आलो आहे मी मॅगझिनला। काल गेलो होतो आळंदीला, कालचा सोहळा तर मी संपूर्ण रेकॉर्ड केलेलाच आहे। तर कालचा जो काही सोहळा होता आळंदीमधला, पहिल्या दिवसाचा जो काही सोहळा होता, तो सोहळा एकदा तुम्ही बघून या, तोपर्यंत मी पालखीजवळ पोचतो। आजपर्यंत खूप नृत्य पाहिली, पण या तालमृदुंगाच्या तालावरती या वारकऱ्यांना नाचताना पाहून खरंच खूप छान वाटत होतं। या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला त्यांचा अनुभव जाणून घेण्याचा मोह आवरला नाही। मग काय, पोहोचलो मी काही वारकऱ्यांजवळ। जय हरी माऊली। कुठून आले तुम्ही सगळे? पंढरपूरवरून। किती वर्ष झाले तुम्ही आपली पालखी सोहळा? 22 वर्ष झाले। 22 वर्ष। गाव कोणतं म्हटलं तुम्ही? पंढरपूर। तुम्ही किती वर्ष झाले करताय पालखी सोहळा? 10 वर्ष झाली। तुम्ही कुठले? 10 वर्ष। पंढरपूर जवळ। एकाच गावचे। 22 वर्ष झालं आमची पायी वारी। आम्हाला आनंद भेटतोय असं वारी झाल्यावर। तुमचा अनुभव काय सांगाल मला तुम्ही, की गेले 22 वर्ष झाले तुम्ही हा पालखी सोहळा करताय, तर या 22 वर्षामध्ये तुम्हाला काय काय अनुभव आले? म्हणजे दरवर्षी तुम्हाला वेगवेगळे अनुभव येत असतील, तर तुमचा अनुभव काही शेअर करता का माझ्यासोबत? माझा अनुभव म्हणजे लहानपणापासून आम्ही 5वीत असताना आम्ही वाऱ्या केल्या आणि पहिल्या 3 वर्ष आम्ही बिगर चिपलीची वारी केली। आम्हाला त्यात चमत्कार भेटले, 3 चमत्कार झाले वारी। पायाला सुरुवातीला फोड आलं आमच्या पायाला, पण आता 22 वर्ष झाले, सवय झाली असेल। सवय झाली, आता आम्हाला काय वाटत नाही। तर दिंडीच्या आधी म्हणजे आता तुम्ही कंटिन्यू पंढरपूर पर्यंत चालत जाता, तर याच्या आधी तुम्ही घरी काही सराव वगैरे करता की डायरेक्ट पालखीला? डायरेक्ट पालखीला आम्ही सराव नाही काय, पालखीला सराव करतो 15 दिवस, गार पाण्याने आंघोळ करायचं। आता पुढे समजा पाऊस चालू होईल थोड्या दिवसात, त्यामुळे वातावरण, तर पावसात वगैरे त्रास होत असेल ना पालखी? नाही काय, आनंद भेटतो, कमी जाणवत असेल, आनंद भेटतो आम्हाला पाऊस आला की। छान वाटलं तुमच्याशी बघून। जय हरी माऊली। जय। कुठलं तुम्ही, कोणत्या गावचे? मी इंदापूर तालुका। किती वर्ष झाले वारी करतोय? वारी 4-5 वर्ष। कसं वाटतं वारी करून? एकदम छान वाटत। काय सांगाल तुमच्या वारीचा अनुभव काय सांगाल? या आधी 4 वर्षापासून तुम्ही वारी करताय, 4 वर्षात तुमचा अनुभव काय सांगाल तुम्ही? 4 वर्षात चांगले चालण्याचं, पायाचं काय म्हणजे असं जाणवतच नाही, चालण्यासारखं वारीत गेल्यासारखं वाटत नाही। तुम्ही एवढे 20-21 दिवस कंटिन्यू चालता, मग तुम्हाला काही जाणवत नाही का की बाबा पाय दुखतायत वगैरे? काही त्रास होत नाही का? काही त्रास होत नाही। जय हरी माऊली। काय सांगाल, तुमचं नाव काय? रामचंद्र वनसोडे, शेळगाव, इंदापूर तालुका। किती वर्ष झाले तुम्ही वारी करताय? 4-5 वर्ष। 4-5 वर्ष झाले। काय सांगाल तुमचा वारीचा अनुभव काय सांगाल? काय नाही, व्यवस्थित आहे। असं काय, कसं असतं वारीचं नियोजन, कसं असतं एकंदरीत? फ्रेश वातावरण होतं, काय असं हातपाय दुखत नाहीत, काय विसर पडतो, सगळं व्यवस्थित चालतं। म्हणजे वर्षभर जे काही तुमचे त्रास असतात, जे काही दुःख असतात, ते सगळं विसरून तुम्ही वारी
म्हणजे पूर्ण एन्जॉय करता म्हणजे एकंदरीत चालेल. बघता बघता मंदिराबाहेरच्या परिसरात गर्दी वाढू लागली होती. दुपारचे 3 वाजून गेले होते आणि वेळ झाली होती माऊलींच्या प्रस्थानाची. बस त्याचीच हे सर्व वारकरी मंडळी वाट पाहत होते आणि मंदिराच्या बाहेर असा काहीसा एकंदरीत जल्लोष होता. इथूनच ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येते आणि ही पूर्ण अशी परिक्रमा घेऊन या साईडने पुढे नगर परिषदेकडे येते. आपण तिकडे जाणारच आहोत. भरपूर गर्दी आहे, आता येत नाहीये. भरपूर गर्दी आहे, भरपूर. पोलिसांकडून सारखे इन्स्ट्रक्शन देत आहे, पण उत्साह एवढा मोठा आहे की कोणी ऐकत नाहीये. तर आत्ता वाजले दुपारचे 3 आणि याच टायमिंगला महाराजांची पालखी निघते. तर माझ्या मागे बघू शकता तुम्ही, तुम्हाला दाखवतो मी बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. तर हे बघू शकता, ह्या अशा आहे ना, ह्या पालखीच्या पुढच्या ज्या दिंड्या असतात त्या अशा लाईनीत थांबतात आणि ही पूर्ण जेव्हा पालखी निघते, तरी मी मागेच तुम्हाला दाखवलं की तिथून महाराजांची पालखी निघते आणि त्यानंतर ही अशी पूर्ण प्रदक्षिणा घालत या साईडने नगर परिषदच्या रोडने पुढे विश्रांतवाडी मार्गे रवाना होते पालखी. तर थोडीफार माहिती याबद्दल मी तुम्हाला आहे ना, राजेंद्र आहे माझ्यासोबत, त्याच्यामार्फत तुम्हाला ही थोडीफार माहिती सुद्धा मी तुम्हाला सांगतो. तर आपल्यासोबत राजेंद्र सुद्धा आहे. रामकृष्ण आहे. रामकृष्ण हरी. तर थोडीफार माहिती सांगू शकता का की एकंदरीत कसं नियोजन असतंय पालखीचं? पालखीचं नियोजन म्हणजे असं असतं की आज आषाढ कृष्ण अष्टमी आहे. तर आज आत्ता 3 वाजलेत, म्हणजे एक त्यांनी जर साधारणतः टायमिंग जो दिलेला आहे तो 4 वाजताचा दिलेला आहे. 4 वाजताचा टायमिंग म्हणजे आत्ता जो असतो तो अभिषेक चालू असतो माऊलींच्या मंदिरात. माऊलीं त्याच्यानंतर जो माऊलींचा अश्व असतो, अश्व पण आतमध्ये मंदिरातच असतो. त्याच्यानंतर ज्या आता तुम्हाला ह्या ज्या प्रदक्षिणा रोडवर ज्या दिंडी दिसतात, ते प्रत्येक दिंडीचा नंबरप्रमाणे त्यांना पास असतो, पास दिलेला असतो पोलिसांनी. त्या पासवाल्या सगळ्यांना आतमध्ये सोडलं जातं. त्याच्यानंतर त्याच्या नंबरची सिस्टीम अशी असते की रथापुढे पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर, किंवा माऊलींच्या रथामागे पहिला नंबर, दुसरा नंबर, अशा प्रकारे त्यांना तो पास दिलेला असतो. त्याच्यामध्ये ते ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडीच्या पुढे पूर्ण त्या दिंडी चालत असतात. त्याच्यानंतर माऊलींची दिंडी पालखी मध्यभागी असते. त्याच्यानंतर माऊलींच्या त्याच्या मागे बाकीच्या दिंड्या असतात. आता माऊलींचा अभिषेक आतमध्ये चालू असतो. त्याच्यानंतर माऊलींचा जो कळस असतो, तो कळस हल्ल्याशिवाय माऊलींचा पालखी प्रस्थान हा कार्यक्रम होत नाही. कळस हल्ल्यावरच माऊलींची पालखी आतमध्ये घेऊन सगळे वारकरी आनंदमय भक्तिमय वातावरणात तिथं नाचत असतात. त्याच्यानंतर माऊलीचं कीर्तन भजन चालू असतं. त्याच्यानंतरच माऊली बाहेर येतात. हा सगळा प्रदक्षिणा रोड असतो. हा प्रदक्षिणा रोड झाल्यानंतर पुढे प्रदक्षिणा रोडच्या नंतरच तिथे नंतर माऊलीचा पहिला मुक्काम हा गांधीवाड्यामध्ये होतो, जो मागाशी तुम्हाला दाखवलेला तिथे. अरे हे कळसामध्ये आणि हे काय बरं, हे चोपदार म्हणतात त्यांना. त्यांची जी दिंडी असते त्या दिंडीची सगळी राखणदार करण्यासाठी किंवा तिचा बंदोबस्त सगळी व्यवस्था पाण्यासाठी त्याचं जे काम असतं ते सगळं त्या दिंडीचं व्यवस्था करण्याचं काम हे त्या चोपदाराचं असतो. ते जे असतात ते चोपदार असतात. आणि गड्यामध्ये काय होतं? त्या गडा जो असतो त्याच्यामध्ये इंद्रायणीचं पाणी असतं. म्हणजे इथून जी दिंडी पायी चालत जाते पंढरपूरला, त्या पंढरपूरला म्हणजे इंद्रायणी चंद्रभागेच्या भेटीला जाते असं आख्यायिका आहे. म्हणून त्याच्यामध्ये जे पाणी असतं ते इंद्रायणीचं पाणी असतं. या वारकऱ्यांच्या हातात हे झेंडे जुने आहेत, कारण की तो एक वारसा आहे, गुरु शिष्य किंवा पिता पुत्र.
गुरुकडून शिष्याकडे तो झेंडा आलेला असतो किंवा वडिलांकडून मुलाकडे तो आलेला असतो आणि ते दरवर्षी तोच वारसा पुढे चालवत असतात. म्हणून हे झेंडे जुने असतात. भरपूर गर्दी आहे, भरपूर. रथाच्या पुढची 22वी दिंडी आहे, अजून तब्बल 21 दिंड्या गेल्यानंतर मग पालखी येईल. तयार होऊन आला श्री करतो ना. त्यांना ओळखता का? भरपूर आवाज आहे, मस्तपैकी जागा भेटते, पण माझं कचऱ्याची गाडी आहे, थोडंफार सहन करावं लागते, पण एकदम सेफ जागा भेटली आहे. कारण पुढं बॅरिकेड आहे आणि मागं गाडी आहे, त्यामुळं किती पण ढकलाढकली झाली तरी मागं पुढं जाणार नाही. भरपूर गर्दी होती तरी सुद्धा गर्दीमध्ये गेलो आणि पादुकांचं दर्शन झालं आणि दर्शन इतकं व्यवस्थित झालं. आज मी एक 26-27 वर्षाचा झालो असेल, तर या 26-27 वर्षामध्ये पहिल्यांदा माझं इतकं छान दर्शन झालं, ते सुद्धा एवढी गर्दी असून. चला आता मस्तपैकी पालखीसोबत चालत जाऊया, कारण एवढं सगळी गर्दी बघून ना मला आवरत नाही आहे आणि थोडंफार नंतर आपण सुद्धा चालावं असं वाटते. चालत निघालो आता. हॅलो, हॅलो.
तब्बल 3 किलोमीटर झाले पण या भक्तिमय वातावरणात ना हे 3 किलोमीटर काहीच कळून येत नाही. नेहमी असं विचार यायचा की हे अंतर कसं पार करत असतील ना हे वारकरी, पण आज फक्त 3 किलोमीटर चालून ना सगळं समजलं की हे अंतर कसं पार होतं. या भक्तिमय वातावरणात ना हे अंतर कधी पार होतं हेच कळत नाही. म्हणजे अजून रस्त्याला वाटणारे वगैरे आहेत, म्हणजे पाण्याची तुम्हाला टंचाई येत नाही किंवा पाणी प्यायला पाणी भेटणार नाही वगैरे अशी कसलीही प्रकारची काळजी होत नाही. कारण रस्त्याला आहे ना म्हणजे प्रत्येक सेवा करणारे इतके आहेत की खाणं पिणं सगळं सगळं अवेलेबल आहे. म्हणजे तुम्ही जर उपाशीपोटी आला असाल ना तर अक्षरशः मी सकाळी उपाशीपोटी आलो होतो आणि आल्या आल्यास मला एका आजींनी केळी दिली, त्याच्यानंतर मग मला पाणी पण भेटलं, बिस्किट पुढे खूप काही, म्हणजे खाणं पिणं सगळं भरपूर भरपूर आहे. चला आता अजून बघूयात किती अंतर पार करते. पालखीच्या अलीकडे थांबलो होतो थोडं, आता पालखीच्या पुढे होतो, आता पालखी गेली आहे आणि पालखीच्या मागून चालतो आहे. पालखीच्या पुढे चालण्याचा आनंद घेतला, आता पालखीच्या मागून चालण्याचा सुद्धा आनंद घेतो. रथाच्या मागे लई गर्दी होती कारण पुढे रथ थांबला की मागची गर्दी डायरेक्ट जागेवर थांबते, त्यामुळे चालायला खूप अडचण येते. त्यामुळे आता पुन्हा रथाच्या पुढे जायचा प्रयत्न करतो कारण मागे रथाच्या मागे चालूच नाही शकत, भरपूर गर्दी होती. कळसपर्यंत येऊन पोहोचलोय आणि दुपारचे 12 वाजले, भरपूर ऊन आहे. दरवर्षी काय होतं थोडाफार पाऊस पडलेला असतो किंवा 1-2 पावसाच्या सरी येऊन गेलेल्या असतात, त्यामुळे जरा थंडावा असतो वातावरण, पण यावर्षी अजूनसुद्धा पाऊस झालेला नाही आहे आणि भयंकर ऊन आहे. या उन्हामध्ये सुद्धा तितक्याच भक्तिमय वातावरणात ही पालखी चालू असते यार, भारी आहे. म्हणजे मानलं पाहिजे यार ना, आम्हाला इथं उन्हाने नको नको झाले. पण
माझ्या मागे बघू शकता तुम्ही. विश्रांतवाडीच्या पुढे इथं विसावा असतो पालखीचा, हे दत्त मंदिर. पहिला विसावा असतो आता इथं पालखीचा. आता आम्ही पण काहीतरी बघतो जेवायचं. तर मॅगझिनपासून तब्बल 12 किलोमीटर आलो असेल. जेवण वगैरे सुद्धा केलं पालखीमध्येच. म्हणजे आम्ही ॲक्च्युली त्यांना रोड विचारला शॉर्टकट, तर ते बोलले की आधी प्रसाद घ्या आणि त्यानंतर या रोडने जावा पुढे, म्हणजे तुम्ही पोहोचून जासाल वाकडेवाडीपर्यंत. तर आता विश्रांतवाडी क्रॉस केलं, त्यानंतर प्रसाद वगैरे घेतला तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच. तर आता खडकेमधून, म्हणजे विश्रांतवाडीवरून जो शॉर्टकट जातो खडकेला रोड, त्या रोडने आलो आहे आणि आता वाकडेवाडीपर्यंत पोहोचेल. तर अजून भरपूर चालावं लागणार आहे, अजून तब्बल 3 किलोमीटर तरी असेल वाकडेवाडी इथून. भरपूर ऊन आहे आणि भरपूर थकायला होत आहे, पण मजा येते. असे काय इथे सगळेजण विश्रांतीला थांबतात जागोजागी, कारण आता 4 वाजले, नाही सॉरी 3 वाजले आणि कंटिन्यू चालत आहेत सकाळी 6 वाजल्यापासून. त्यामुळं आता जेवण करून सगळ्यांनी मस्तपैकी विश्रांती घेतली. आम्हीसुद्धा हळूहळू आता वाकडेवाडीपर्यंत पोहोचतो आहे. थोडंच अंतर बाकी राहिले, आता ते पटपट कवर करतो कारण भरपूर लेट झाले, पाय पण दुखायला लागलेत आणि ऊन पण भरपूर. तर आम्ही आलो होतो संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत आणि आता येऊन पोचलो आहे वाकडेवाडीपर्यंत. आणि इथून येते संत तुकाराम महाराजांची पालखी, जे की येते देहूवरून निगडी मार्गे. आणि आता इथे वाकडेवाडीमध्ये ना दोन्ही पालख्या एकत्र होतात आणि पुण्यामध्ये आज विश्रांती असते. आजचा जो दुसरा दिवस आहे, दुसऱ्या दिवशी या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये रात्री मुक्कामी असतात. बघूया आता आपल्याला तुकाराम महाराजांची सुद्धा पालखी बघायला भेटते का. दोन्ही पालख्यांना तितकीच गर्दी असते. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये सुद्धा एवढीच गर्दी होती आणि आता तुकाराम महाराजांची पालखी येते तिथे सुद्धा एवढीच गर्दी आहे. लाखोंनी आहेत वारकरी, लाखोंनी. संपूर्ण महाराष्ट्रातून, संपूर्ण भारतातून, वेगवेगळ्या राज्यातून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले हे सगळे वारकरी म्हणले आहेत. दर्शन झाले, ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना सुद्धा स्पर्श झाला आणि तुकाराम महाराजांच्या पादुकांना सुद्धा स्पर्श झाला. आज खूप छान वाटते, म्हणजे कितीतरी वर्षानंतर हा योग माझ्या आयुष्यात आला. ठीक आहे, तर असा काहीसा आजचा व्हिडिओ होता. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जितकं होईल तितकं शेअर करा. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत रामकृष्ण हरी.